चार जून नंतर राजकारणात अनेक घडामोडी बघायला मिळतील असं अनिल पाटील यांनी म्हटलंय. सातारा, सांगली आणि नागपूरचे काही नेते भाजपत जाणार असल्याचं अनिल पाटील म्हणाले. अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी हा दावा केलाय. हे नंतर पुढच्या महिनाभरामध्ये अनेक घडामोडी भविष्यामध्ये बघायला मिळतील. काही नेत्यांची चर्चा मागच्या 2019 पासूनच भारतीय जनता पार्टीत जाण्याची होती. मी आता नाव घेत नाही, परंतु तुम्हाला प्रत्यक्षात चित्र दिसेल. आता जालना जिल्ह्यातले असतील, सातारा सांगलीकडचे असतील, महाराष्ट्रातल्या नागपूरमधल्या काही नेत्यांची नावं मी मागच्या काळामध्ये ऐकली होती. म्हणजे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, या पश्चिम महाराष्ट्रातल्या बलाढ्य नेत्यांची मानसिकता आता आहे त्या ठिकाणी राहण्याची अजिबात राहिलेली नाही.